ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. काय टप्पा कोणचा आहे असो, शेवटी मराठा समाज आरक्षणासाठी जागृती. माझं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि सर्व जनतेला विनंती की सगळ्यांनी 100% मतदान करावं, कारण हा लोकशाहीचा खूप मोठा उत्सव आहे. आपण सगळ्यांनी 100% मतदान करावं, सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावं, त्यातल्या त्यात मराठ्यांनी तर 100% मतदान करावं. आपले लोक लेकरं डोळ्यासमोर ठेवून, कारण आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढणं आपली जबाबदारी. आता हे झालं गेलं हे होईल, आता येतील पडतील निवडून काय व्हायचं तर यांचं होईल, आपल्याकडे लक्ष द्यायला कोणी नसणार आहे. आपले मुलं शिकले पाहिजे, ते नोकऱ्याला लागले पाहिजे, ते सुशिक्षित बेकार नाही राहिले पाहिजे. आपण केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे हे डोळ्यासमोर ठेवून 5व्या टप्प्यातल्या सगळ्या मराठ्यांनी आपल्या लेकराच्या हितासाठी काम करा. जो सगळ्या स्वैराच्या अंमलबजावण्याच्या बाजूनं मराठा आणि कुणबी एकच आहे या बाजूनं बोलल, अशांनाच आपण सहकार्य करा. कारण आपण राज्यात कोणालाच पाठिंबा दिला नाही, कुठलाच पक्ष कुठलाच अपक्ष कोणालाच दिला नाही. यावेळेस तुम्हाला ज्याला पाडायचं आहे त्याला समाजानं पाडा, पण यावेळेस मताची ताकद दिसू द्या, ताकदीनं सगळ्यांनी पाडा. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो, जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आंतरवाडीतील या सभेची कशी सगळी तयारी सुरू आहे? जसं तुम्ही आधी म्हणालात की बरेच लाख 2 लाख लोक आधीच येण्याची तयारी, काल बैठक पण झाली, काही लोक तुम्हाला भेटून पण गेले. हो, काल मराठवाड्यातले काही विदर्भातले काही बांधव आले होते. काल आंतरवाली सभा नाही आहे, आमरण उपोषण 4 जूनला आहे, त्या संदर्भात आली होती की ते सगळ्याचं म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे 3 तारखेलाच. म्हणजे आता मी कसं नाही म्हणू शकत नाही ना, त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी यायचं. मी तर लढणार आहे, शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे, जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे. माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार, आणि मी कठोर आमरण उपोषण करणार आहे. आणि 4 जून ही तारीख माझी 3-3.5 महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे. मी त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी, आणि माझी इच्छा पण नाही. माझ्या समाजाचा आग्रह आहे की तुम्ही उपोषण करू नये, पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे. पण माझा आग्रह आहे की माझ्या समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे, बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले. मी या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो, त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतो आहे, आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून 4 जूनला मी कठोर आमरण उपोषण करणार. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी हटणार नाही आहे. तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती, ते तेही तयारी करतात, सगळेच येणार आहेत. तर आंतरवलीत 4 जूनला येतील. जरांगे पाटील हे गेवरे किंवा परळीतून विधानसभा लढू शकतात अशी चर्चा आहे, असं काही ठरलंय किंवा याबाबत काही चर्चा झाली काही, किंवा तुम्हाला कोणी कार्यकर्त्यांनी किंवा अशी विनंती केली? नाही, आता का मागायला लागायला लागली? मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही. मी एकदा बोललो की बोलतोच, मी नाही बदल करत. मी लोकसभेत नाही म्हणलो होतो, येते मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही. मी कुठंच उभा राहणार नाही, कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही, परत म्हणताना महाराष्ट्राच्या बाहेर बी नाही. मी मला राजकारणात जायचं, माझ्या जनचळवळीवर खूप विश्वास आहे. कारण 70 वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जनचळवळीवरून मिळालेलं आरक्षण आहे. आणि माझा समाज खुश आहे, एकजूट पण आहे, ताकदीनं पण माझ्या पाठीशी आहे, मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहेत. माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो, माझं रक्षण करायला माझा समाज समर्थ आहे. त्यामुळं मी काय कुठं उभं राहणार नाही. मात्र जर आमचं मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित नाही केला, सगळ्या सवयीची अंमलबजावणी नाही केली, तर मी मात्र 100% मराठा समाजाला मैदानात उतरणार. माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे, त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार. नाही, बाकी सगळ्या महाराष्ट्रात हिंडले मी काय म्हणलो त्यांना, तुम्ही कमी हिंडलात.
माझी काय एवढं संताजी धनाजी सारखा पाण्यात कसं दिसायला लागलो मी, त्यांचे जसे घोडे दिसत होते मीच कसं काय सगळ्याला दिसतोय नेमकं, मी का सप्ते येत हिंदू धर्माचा वारकरी संप्रदायाचे मोठमोठाले सप्ते आहेत, त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातोय, लग्नाला जातोय, आणि मी तिथंच नाही सोलापूरलाही गेलो, कोल्हापूरलाही गेलो, सांगली साताऱ्यालाही गेलो, मी बेळगाव कर्नाटकला गेलो, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, जालना, संभाजीनगर, नाशिक सगळ्याकडेच जातो आहे मी कुठं पण, असं काहीच नाही आहे. काय त्याचं काय, मी काय कोणाला पाडा म्हणलो, मी काय कोणाला आणा म्हणलो, फक्त माझा समाज एक आहे, मला माझ्या समाजाचं दुःख जाणणं आहे मी ते जाणतो, माझ्या समाजाला मी वाऱ्यावर नाही सोडू शकत, समाजही मला वाऱ्यावर सोडत नाही, त्यांच्यावर होणारा अन्याय वाचा फोडण्याचं काम एक मुलगा म्हणून मी करतो आहे. आत्तापर्यंत त्यांच्या दुःखात त्यांच्या अन्यायात कोणी सामील झाला नव्हता, मी मात्र धोके पत्करलेत जीवनाचे पण आणि दैनंदिन जीवनाचे सुद्धा, वैयक्तिक माझ्या जीवाचा सुद्धा बाजी लावलेली मी, त्यामुळे मी माझं काम माझ्या समाजासाठी त्यांचा अन्याय वाचा फोडण्यासाठी ताकदीनं करतो आहे. आणि माझा शब्द आहे मराठा समाजाला, जीव जरी गेला तरी मी हटत नाही, पण तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मागं सरकतच नाही. कोणाला काय काय करायचं करू द्या, कोणाला या साईट्या नेमू द्या, कोणाला आमच्या आई बहिणीवरती हल्ले करू द्या, कोणाला माझ्या समाजावरती हल्ले करू द्या, लाखो पोरांवरती केसेसही करू द्या, आम्ही कोणीच हटत नाही. ज्यांना त्रास झाला ती हटत, ते तर जास्त ताकदीनं आता कामाला लागलेत. तुम्हाला 4 जूनच्या आंतरवालीतल्या आमरण उपोषणात मराठी किती ताकदीनं आहेत हे आपल्या मीडियाच्या बांधवाला जे नाव ठेवतात ना त्यांच्या लक्षात येईल. मराठा 4 जूनला का किती ताकदीनं येतं, आमचं आंदोलन शांततेत, शांततेचं युद्ध आमचं कोणी रोखू शकत, शांततेत म्हणजे शांततेत. आणि माझ्या समाजाला मी एकदा शांत सांगितलं की समाज पुढं जात नाही आणि मीही समाजाच्या पुढं जात नाही. आत्तापर्यंत तसा विषय कालही मी परवा आव्हान केलं बीडच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांशी शांत राहायचं, परवापासून मराठा सगळा शांत आहे, कोणी काहीच नाही, जे लिहितेत जे आमचा अपमान करते जे आम्हाला हिन होते त्यांच्याकडे फक्त बघतेत, कारण माझा समाज शांत आहे हे आम्हाला पक्का माहिती आहे, फक्त आम्हाला बदनाम केलं जात. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. निवडणूक जातीवर जात असेल तर हे चुकीचं आहे असं संभाजीराजे म्हणतात, तर काय करणार, चला न्यायची त्याच्या विचाराला कोण काय करू शकतो, ज्याला जातीकडेच न्यायचंय त्याला कोण काय करू शकतो. शेवटी अगोदर निवडणुकीच्या काळात मी चांगला होतो, बघा ना त्यांच्या पोस्टर, त्यांचे व्हिडिओ बघा, त्यांचं काय म्हणते स्टेटस बघा, खूप चांगला होतो त्यावेळेस मी. नुसतं निकाल मतदान पडलं की दुसऱ्या दिवशी सकाळीच माझ्या विरुद्ध सुरू झालं पोस्टर, म्हणजे त्या दिवशी मी विरोधक नव्हतो, दुसऱ्या दिवशी सकाळी कसं काय झालो. आता त्यांना काय असतं ती सवय असती लागलेली शेवटी, पण आम्ही ते विषय सोडून दिलेला आहे, तो माझ्यासाठी परवाच विषय संपला, कारण एकदा संपला म्हणलं की संपलाच, परवाच्यालाच माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. आपण समजदार आहेत ना, माझा समाज समजदार आहे, माझ्या समाजाला मराठ्यांना माणुसकी त्यांची जिवंत आहे, चला पुढच्याला एकदा माणुसकी जर आपली जिवंत आहे ना पुढच्याला सुधारायची एकदा संधी द्या. आम्ही त्यांना एक सुधारायची संधी द्यायला लागलो, सुधारतेत का बघू, झाले त्यांच्या सुधारणा तर चांगली, नसता शेवटी नाविला जे मराठा समाजाचं प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया. नरेंद्र पाटील यांच्याकडून मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा बांधव आहे त्याप्रमाणे वागत होता, परंतु हल्ली असं दिसून येत आहे की त्यांच्याकडून 2 समाजामध्ये तेढ निर्माण केल्याचं असा तुमच्यावरती आरोप केला जातो. आरोप करणारे धोरणात हे वाटतं मला, कारण त्याला एकतर कळालं पाहिजे जातीवाद कुठं केला एकदा दाखवून तर दे, इथं आम्ही चुकलो ते दाखवून दे. मी आत्तापर्यंत गावखेड्यातल्या ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसी बांधवाला दुखावलेलं नाही आजपर्यंत, नेत्याला सोडत नाही मी, सोडणार सुद्धा. आपण एकदा जे बोलतोय ते करतोय, कारण कोणाला दुखावलंच नाही ना, तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही, त्याचे पुरावे आपल्याकडे असं बी नाही. बस मनासमोर मी दाखवून देतो कोण आधी बोल, आपण आधी कधीच बोललेलो नाही, समोरचा बोलला त्याला सोडत. आता बघा ना आत्तापर्यंत मी चांगला होतो, 13 तारखेपर्यंत 14 पासून वाईट झालो, तर बरं चांगला होतो, एकाएकी काय झालं, बोलणार तुम्हीच, पोस्ट टाकणार तुम्ही, आम्हाला कसले नावं देणार तुम्ही, आम्हाला हिनवणार तुम्हीच, समाज कसा दमकेल. तुम्ही कोणाचं तरी दैवताला मानताय, तसं आमचे बी काय आहेच ना, आम्हाला बी काहीतरी अन्यायविरुद्ध आमच्या लोकांना पण चिड असेलच ना. त्यांनाही जर माझ्या समाजानं मी समाजाला मायबाप मानलं आहे, माझ्या समाजानं जर मला मुलगा मानलं आहे, तर त्यांना बी मला बोलल्यावरती काहीतरी दुःख होतच असेल ना, मुलाला बोलले म्हणलं आणि मी काय वाईट करतो आहे. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी मी त्यांच्या मुलांसाठी लढतो,
आणि सगळे धोकेपात करून सगळं जीवन डावावर लावलंय मी मी कुठं देतोय आणि त्यात त्यांना ती सवय लागलेली बघू त्यांनी त्यांच्या लोकांना सांगणं उलट त्यांचं करतोय ते खूप उच्च दर्जाचे आहेत उच्च पातळीचे नेते आहेत उलट त्यांचं हे मोठं मन पाहिजे होतं चला रे सोडून द्या सगळं आता इथून पुढं आपल्यात काय झालं नाही पाहिजे आते बात जाती येते निर्माण नाही झाला पाहिजे तर ते फूस लावतात उलट आम्हीच भूमिका चांगली घेतली की चला जाती येते निर्माण आपल्याला करायचा नाही शांत राहा सुधरायची संधी द्या त्यांना एकदा सुधरतात का बघू आमचा समाज शांत झाला तरी त्यांचं सुरूच आहे तरी पण सुरू आहे मग एक समाज थोडा शांत झाल्यावर आपण जरा आखडतं घ्यावं नाही त्यांचं सुरूच आहे थोडं थोडं बघू आता एक महिनाभर आम्ही सुद्धा कोण किती अन्याय करतो आहे काय ज्यांनी आम्हाला चार शब्द चांगले सांगितले त्यांना आम्ही तो सांगू एक महिन्यात काय काय अन्याय झाला आहे कसं झाला आहे काय केला आहे आता सांगा तुम्ही काय करायचं आम्हाला माणूस की आमचे जीवन ते त्यामुळं आम्ही सगळ्या शांत जाऊन केलं कालपासून सगळा समाज परवापासून पूर्ण शांत आहे पूर्ण राज्यात बी बीडमध्ये बी सगळीकडे आता ते परत परत त्यांचं सुरूच आहे ठीक आहे देव मराठा समाजाला माझी विनंती शांत राहा काय होत नाही काही होत नाही शांत राहा बघू किती दिवस करतायत कारण एकदा सुधारण्याची संधी देऊ सुधारतात का बघू नाही आपलं बरोबर आहे कारण जी स्पीड होती प्रमाणपत्र देण्याची आणि नोंदी सापडण्याची ती कमी झाली हे अगदी बरोबर आहे कारण त्या समाजाचा खूप तोटा व्हायला लागला आता नोकर भरती पण आहे आणि आता ह्या जूनपासून ॲडमिशन पण सुरू होणार आहे कारण ती प्रक्रिया त्यांनी एकदम थंड केली काही जागेवर जाणून बुजून केली काही सरकारनं आणि काही ठिकाणी अधिकारी जाणून बुजून देत नाही आहेत म्हणजे त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्राला उशीर लावायला लागले नोंदी असून प्रमाणपत्र सुरुवातीचं द्यायला वेळ लावायला लागलेत म्हणजे त्यांच्या मनमानीप्रमाणे ते करायला लागले परंतु मी आयुक्त साहेबाशी पाठीमागच्या आठवड्यात बसलो होतो तर त्यांचं म्हणणं आलं की थोडं 20 तारखेपर्यंत आचारसंहितेमुळं थोडंसं वर्ग कमी आहे ठीक आहे आम्ही ते समजून घेतलं बघू तिथून पुढं बी ताकदीनं सुरू करतायत का नसतं आम्हाला पुन्हा रस्त्यावरती न्यायासाठी उतरावंच लागणार आम्ही मात्र ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण जे शासकीय नोंदी आहेत आमच्या की ज्या देशात कोणाच्याच नाहीत आमचं खरं आहे ओबीसीतला आरक्षण ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही चलो धन्यवाद भाऊ ब्रॉट टू यू बाय वी गार्ड को पावर्ड बाय सेन्सोडाइन